ब्रिज कोर्स मध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण इयत्ता 10वी भूगोल विषयाबद्दल विचार मंथन करणार आहोत। इयत्ता 10वी भूगोल अभ्यासक्रमाचा विचार केला तर आपल्या भूगोलाच्या वाट्याला पहिल्या चाचणीपर्यंत सहा दिवस आले आहेत। ते म्हणजे तिसरा, चौथा, पाचवा, नववा, दहावा आणि अकरावा। जर तुम्ही या अभ्यासक्रमाची पुस्तिका झेरॉक्स प्रिंट काढली असेल तर तुमच्या सहज लक्षात येईल की पुढे 15 दिवशी चाचणीचा समावेश आहे। असे 45 दिवस हा अभ्यासक्रम पुढे चालू राहणार आहे। आपण क्रमशः याच अभ्यासक्रमावर एक नजर टाकू। आपण स्क्रीनवर पहा की 10वी भूगोल दिवस 3 असे दिसते आहे। यामध्ये क्षमता आहे भौगोलिक साधनांचा उपयोग करून विविध स्थळे व प्रदेश शोधता येणे, स्थापित करता येणे व अहवाल तयार करता येणे। क्षेत्र सांगितले आहे प्रात्यक्षिक भूगोल आणि घटक दिला आहे भौगोलिक क्षेत्रवेद आणि पुढे म्हटलेलं आहे थोडे आठवूया। यामध्ये पहिला प्रश्न विचारला आहे, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी सहलीला गेलात का? विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर होय असं देऊ शकेल। गेला असाल तर कोणासोबत सहलीला गेला होता? यामध्ये आई वडील, मित्र मैत्रिणी आणि शिक्षक असे 3 पर्याय ठेवलेले आहेत। यामध्ये तो कोणत्याही पर्यायाला स्पर्श करू शकेल। तिसरा प्रश्न विचारलेला आहे, आई वडील आणि शिक्षक यांच्या सोबत सहलीला जाण्यात कोणता फरक आहे? याचा मात्र तो विचार करेल आणि आई वडिलांसोबत आपल्याला शैक्षणिक माहिती थोडीशी अपुरी मिळू शकते आणि शिक्षकासोबत सहलीला गेल्यानंतर शैक्षणिक, सांस्कृतिक, नैसर्गिक या सर्व बाबींची माहिती मिळू शकते असं तो आपलं उत्तर देऊ शकेल। तुम्ही कोणकोणते साहित्य सोबत नेले? यामध्ये याच पानावरती खाली चित्र दाखवलेले, त्या चित्रांचा वापर करून तो या प्रश्नाचं उत्तर पेन, पेन्सिल, नकाशा, टेप, होकायंत्र या बाबी तो मांडू शकेल। मात्र पुढे कृती दिलेली आहे। कृतीचं नाव आहे नियोजित क्षेत्रभेटीसाठी लागणारे आवश्यक साहित्यांची यादी तयार करणे व अहवाल लेखन। आणि यासाठी कृतीसाठी आवश्यक साहित्य सांगितलेलं आहे, नकाशा, नकाशा आराखडा, पेन, पेन्सिल, खोड रबर, मोजपट्टी, कागद, मोबाईल, इतर साहित्य। आणि प्रश्न विचारला आहे की खालील चित्रांचे निरीक्षण करून योग्य नावे द्या। इथे स्क्रीनवर चित्र दिसते आहे, आपण फक्त विद्यार्थ्यांना या चित्राची नावे ओळखण्यासाठी मदत करावायची। या चित्रामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते आहे बॅग, बॉटल, नोंदवही, प्रथमोपचार पेटी, नकाशा आराखडा, दुर्बीन, कॅमेरा, कॅप आणि होकायंत्र। पुढे ब हा प्रश्न विचारलेला आहे। हा ब प्रश्न आपण सर्वांनी स्क्रीनवरती पहावा। पहा, खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या कोणत्या एका ठिकाणाचे अहवाल लेखन करा। आणि इथं दिलेलं आहे नैसर्गिक प्रदेशाची भेट अहवाल लेखन आणि त्याचे हे 11 मुद्दे दिलेले। आणि किंवा एक प्रश्न केलेला आहे कारखाना भेट अहवाल लेखन। मित्र हो, आपल्या समोर नैसर्गिक प्रदेशाची भेट अहवाल लेखनाचा एक उत्तम नमुना तुमच्या समोर आम्ही मांडणार आहोत। आम्ही निसर्गरम्य ठिकाण मांडल या नैसर्गिक स्थळाला भेट दिली होती आणि या भेटीचा अहवाल आम्ही तुमच्या समोर मांडत आहे। सुरुवातीला प्रस्तावना, ठिकाणाचे नाव, स्थान, वाहतुकीचे मार्ग आणि त्याची साधनं याचा उल्लेख आपण करावायचा आहे। पहा, आमच्या शाळेच्या नजीक असलेला अतिशय रमणीय असा मांडल या क्षेत्रास आम्ही भेट दिली। येथील जागृत देवस्थान म्हणजे मांडलाय देवी असून हा प्रदेश घनदाट वनरायने वेढलेला अतिशय रमणीय असा। हे ठिकाण शाळेपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर असून येथे शाळेपासून 4 किलोमीटर अंतरापर्यंत वाहतुकीच्या कोणत्याही साधनाने जात आहेत, परंतु उर्वरित 1 किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागते। दुसरा मुद्दा प्राकृतिक घटक। हा परिसर पूर्णतः सह्याद्री पर्वतीय रांगेने वेढला असून घनदाट अरण्य व निसर्गाने आच्छादलेला असा आहे।
उंच डोंगर व सपाट पठाराचा हा भाग आहे। हवामान या ठिकाणी सतत थंडगार वारे असतात, म्हणूनच या ठिकाणी उन्हाळ्यात लोकांची वर्दळ असते, शिवाय येथील हवामान रमणीय असे आहे। लोकसंख्या या परिसराच्या अगदी जवळ मांडलाई वाडी असून तेथील लोकसंख्या सुमारे 500 इतकी आहे। या ठिकाणच्या पर्यावरणीय समस्या, या ठिकाणी पावसाळ्यामध्ये वाहतुकीची प्रमुख समस्या आढळते। भूमी उपयोजन, येथील लोक सपाट जमिनीचा उपयोग शेतीसाठी करतात, तर डोंगराळ प्रदेशाचा उपयोग गुरे चराईसाठी केला जातो। आणि मग शेवटी निष्कर्ष, लोक समस्यावर मात करून जीवन जगताना दिसतात, जमिनीची अनुकूलता विचारात घेऊन शेती करत असल्याचे आपल्याला दिसून येते। आणि यानंतर आपल्याला खाली दोन प्रश्न नमूद केलेले आहेत, ते पहा। पहिला आहे दिशादर्शकाचा उपयोग सांगा। याच्या नावातच एक उपयोग लपलेला आहे, तो आपण विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे की दिशा ओळखणे। दुसरी गोष्ट, खलाशांना दिशादर्शक यंत्राचा फार मोठा उपयोग होतो हे आपण सांगायला। आणि यामध्ये शेवटचा प्रश्न विचारलेला आहे, क्षेत्रवेग अभ्यासाचे महत्व। यामध्ये महत्व सांगत असताना अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा अर्थ वर्गात लावता येत नाही, शिवाय निरीक्षणाद्वारे अशा अनेक घटकांचा अर्थ आपल्याला सहजपणे लक्षात येतो। भेटीच्या ठिकाणची नैसर्गिक सांस्कृतिक माहिती सुद्धा आपल्याला मिळते। पुस्तकात अभ्यासलेली तत्व सहजपणे लक्षात येतात। क्षेत्र वेगळे प्रत्यक्ष अनुभव मिळतो, कृतीतून आनंद मिळतो। आपला अभ्यास क्षेत्र वेगळ्यामुळे अधिक रंजक आणि आनंददायी होतो। अशा प्रकारे आपण क्षेत्र भेटीचे महत्व विद्यार्थ्यांच्या मांडायला हवे। धन्यवाद। यानंतर पुढील भागात आपण चौथ्या दिवसाच्या अभ्यासक्रमावरती चर्चा करणार आहोत।